मंडळी नमस्कार. मंडळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असं म्हटल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या ग्राउंडवर त्यांच्याच दोन शिष्यात इथली लढत होत आहे. एकनाथ शिंदे आणि विद्यमान खासदार राजन विचारे हे दोघंही आनंद दिघे यांचे शिष्य. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध महायुतीचे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू ठाणे मनपाचे माजी महापौर नरेश मस्के असा हा इथला सामना होतो आहे. खरं म्हणजे राजन विचारे हे अनेक दिवस महायुतीच्या उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होते. महायुतीकडून जर इथून उमेदवार दिला जाणार नसेल तर आपल्याला बिनविरोध म्हणून इथून घोषित करावं असंही विनोदी वक्तव्य राजन विचारे यांनी केलं होतं. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी नरेश मस्के यांच्या गळ्यात इथली उमेदवारीची माळ पडली. खरं म्हणजे भाजपकडून गणेश नाईक यांचे पुत्र तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी यांच्या नावाची देखील महायुतीकडून इथं चर्चा झाली. पण या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं असून राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के असा सामना होतो आहे. राजन विचारे हे गेल्या दोन टर्मपासून इथून खासदार म्हणून निवडून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतले जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मात्र शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला तर उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत म्हणून राजन विचारे हे कायम राहिले आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा इथून शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आपला प्रचार हा जोरदारपणे इथं राबवलेला आहे. तर इकडे नरेश मस्के यांच्या उमेदवारीनं महायुतीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेषतः भाजपाचे नेते गणेश नाईक यांना हा मतदारसंघ त्यांच्या मुलासाठी हवा होता. मात्र त्यांची समजूत घालण्यात भाजपनं यश मिळवलं. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील नरेश मस्के यांना इथं पाठिंबा असणार आहे. नुकतंच राज ठाकरे यांनी देखील नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला या कारणानं नरेश मस्के हे राजन विचारे यांना चांगली लढत देतील असं देखील आता म्हटलं जात आहे. खरं म्हणजे कल्याण लोकसभेच्या बदल्यात भाजपला ठाणे लोकसभेची उमेदवारी हवी होती. पण मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असल्या कारणानं ठाणे लोकसभेची जागा देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवलं. या उमेदवारीमुळे सध्या भाजपाच्या गोटात काहीशी नाराजी असून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नरेश मस्के यांच्यासाठी आपण काम करू असं स्थानिक भाजपा पदाधिकारी आता म्हणत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नरेश मस्के यांच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आनंद दिघे यांचे शिष्य असल्यानं एकनाथ शिंदे आणि राजन विचारे या दोघांसाठीही ठाणे लोकसभा मतदारसंघ हा अतिमहत्वाचा अतिपरिचयाचा आहे. दोघांचाही या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ठाणेकरांनाही यावेळी नेमकं कुणाला मतदान करावं याबद्दल संभ्रम होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण दोघंही दिघे यांचे विचार मानत राजकारण करत असून त्यांच्या विचारांभोवतीच त्यांचं अर्थात या दोघांचंही राजकारण अस्तित्वात आहे असं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे यांच्यावर टीका करताना विचारे यांनी आनंद दिघे यांना त्रास दिला ते खरे शिष्य नाहीत अशी टीका केली होती. तर राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांवरही चांगलाच पलटवार केला असून दिघेंच्या नावावर आपली दुकानदारी एकनाथ शिंदे चालवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. नरेश मस्के हे राजकारणात नवखे असून आपणच त्यांना राजकारणात मार्गदर्शन केलं असं राजन विचारे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आता आपल्यावर टीका करू नये अन्यथा आपण त्यांचं सगळं बाहेर काढू असा इशाराही राजन विचारे यांनी दिला आहे. आता जर आपण ठाणे जिल्ह्यातल्या राजकीय ताकदीचा जर विचार केला तर या मतदारसंघात मीरा भाईंदर कोपरी पाचखडी ठाणे शहर बेलापूर ओवळा माजीवाडा आणि ऐरोली हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातल्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. मात्र त्यांचा पाठिंबा हा महायुतीला असल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर हे आमदार आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे असे 3 भाजपचे आमदार आहेत. तर ओवा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक तर कोपरी पाचखाळी मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीची स्पष्ट ताकद असल्याचं आपल्याला दिसतंय. तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा एकही आमदार या मतदारसंघात नसल्यानं दिसत आहे. मात्र ही लढाई स्पष्ट अशी ही शिवसेना विरुद्ध शिवसेना असल्यानं पक्ष जरी फुटला असला तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष गेला असला तरी मतदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जातात का की उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रामाणिक राहतात हे प्रत्यक्ष आपल्याला निकालानंतरच कळणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या वर्चस्वाचा जर आपण विचार केला तर शिवसेनेचा बालेकिल्ला देखील या जिल्ह्याला म्हटलं जात होतं. मात्र आजवर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे एकत्रित असल्यानं शिवसेनेची ताकद निर्माण करण्यात त्या दोघांना यश आलं होतं.
मात्र आता शिंदे आणि विचारे हे वेगळे झाले असून दोघांपैकी आता वर्चस्व मिळवण्यात कोण यशस्वी होतो यावरच पुढचं त्यांचं राजकारण टिकणार आहे. कारण आजवर एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजन विचारे यांना स्वतःचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं नव्हतं. मात्र आता ती त्यांना चांगली संधी अर्थात विचारे यांच्याकडे आलेली आहे. ते जरी इथून जिंकून आले तर ते ठाण्यावर वर्चस्व निर्माण करतील आणि विचारे यांचा जर इथं पराभव झाला तर मात्र त्यांचं राजकारण संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकनाथ शिंदेंच्या वेगळ्या मार्गानंतर राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचं टाळलं आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा राखत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणार असल्याचं ते म्हणाले. खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाणे महानगरपालिकेतले बहुतेक नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. तसंच तत्कालीन पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राजन विचारे हे जरी उद्धव ठाकरे यांच्या गटात असले तरी त्यांच्या मागे पदाधिकारी नेमके किती आहेत याबद्दल आता तरी काही सांगता येणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांना सर्वार्थानं राजन विचारे यांना ताकद द्यावी लागणार आहे. त्यामुळे सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे हे मिळवण्यात जर यशस्वी झाले तर पदाधिकारी नसतानाही उद्धव ठाकरेंचा करिश्मा हा राजन विचारे यांना जिंकून देऊ शकतो असं राजकीय तज्ज्ञ आता सांगत आहेत. तसंच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा पक्ष देखील राजन विचारे यांच्यासाठी ताकद देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर नरेश मस्के हे ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे सचिव आहेत. ठाण्यातूनच त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केल्यामुळे पक्षाची ताकद त्यांना चांगली माहिती आहे. त्यांचा जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे. मात्र असं असलं तरी भाजपचा सुप्त प्रमाणात नरेश मस्के यांना असणारा विरोध सहन करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा सामना नरेश मस्के आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही करावा लागणार आहे. आणि हे दिसतं तितकं सोपं निश्चितच असणार नाही. शिंदे आणि मस्के या दोघांना आणि भाजपाला हे देखील चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. कारण ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग हा ठाणे लोकसभेमध्ये आहे आणि पक्षफुटीनंतर उद्धव यांच्या सहानुभूतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक सर्व्हेमधून स्पष्ट झालं होतं. एकीकडे कल्याण लोकसभेला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव सेनेनं डमी उमेदवार दिल्याचं तर ठाणे लोकसभेला राजन विचारे यांच्या विरोधात नरेश मस्के यांच्या रूपानं डमी उमेदवार दिल्याचे आरोप भाजपकडून आता सातत्यानं होत आहेत. त्यामुळे दोन्ही सेनेमध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेत साटोलोटो झाल्याचा आरोपही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या करिश्म्यानं आपण ठाणे लोकसभा सहज जिंकू असा विश्वास राजन विचारे हे करत आहेत. तसंच उद्धव सेनेतले संजय राऊत, आदित्य ठाकरे हे महत्त्वाचे नेते देखील राजन विचारे यांच्यासाठी ठाणे लोकसभेमध्ये प्रचारासाठी कष्ट घेताना दिसत आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये होणाऱ्या लढतीत नरेश मस्के विजय होतात की राजन विचारे आपला गड राखतात हे आपल्याला प्रत्यक्ष निकालातूनच पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं की ठाणे लोकसभेमध्ये कोण विजयी होईल, नरेश मस्के की राजन विचारे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बातम्या.